माळशिरसचे युतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवारांची अवस्था तर शोले सिनेमातील जेलर सारखी, म्हणजे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ अशी अवस्था झाली आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. खरं म्हणजे निवडणुका 10-12 दिवसावर आल्या आहेत, पण आम्हाला कळतच नाही या महाराष्ट्रामध्ये नेमकी लढाई कोणाशी आहे. समोर कोणी दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची अवस्था अशी आहे, एकीकडे आमचे पहलवान तेल लावून तयार आहेत, गोद्याला लात मारते, गोद्यातली लाल माती अंगाला फासून मांड्या ठोकून राहिले आहेत, पण समोर लढण्याकरता कोणी पहलवान तयार नाही आहे, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही. काय अवस्था आहे बघा. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी इकडे निवडणूक चालली आहे आणि ते बँकॉकला फिरायला गेलेले आहे, आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची अवस्था तर अशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बचे तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.